उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांनी स्वतःला झोकून घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इंद्रायणी एकविरा मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन सन 2024-2025 अंतर्गत 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी 12 लाखांचा निधी मंजूर केला असून त्या दोन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. कळंबुसरे परिसरातील समाजसेवक कैलासवासी सुरेश शेठ राऊल यांनी इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकविरा देवीच्या मंदिराची उभारणी केली. सध्या हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिरात जत्रा उत्सव शारदा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र विद्युत रोषणाईच्या तुटपुंज्या सेवेमुळे भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आमदार महेश बालदी यांनी याची दखल घेऊन आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजनमधून इंद्रायणी मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. समाजसेवक सुरेश शेठ राऊल यांचे स्वप्न आज विद्युत रोषणाईच्या कामातून पूर्णत्वास जात असून भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी लवकरच मंदिर परिसरात रस्त्याबरोबर पाणी पुरवठा करण्याचे काम शासन स्तरावरून हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही दिली. तसेच उद्योजक पी खारपाटील हे मंदिर परिसरात 500 झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी उद्योजक पी खारपाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, महावितरणचे अभियंता जयदीप नानोटे, सतीश सर्वोदय, महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राणी म्हात्रे, कळंबुसऱ्याचे सरपंच उर्मिला प्रशांत नाईक, उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड, पूर्व विभागीय अध्यक्ष शशी पाटील, ज्येष्ठ नेते सूरदास राऊत, रत्नाकर राऊत, माजी सरपंच सुशील राऊत, उद्योजक सुरेंद्र राऊत, उपअभियंता वर्षा मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, साईचे सरपंच हिराजी मोकल, उद्योजक कुलदीप नाईक, कळंबुसरे शाखा अध्यक्ष राजेश पाटील, रुपेश पाटील, उद्योजक सागर खारपाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, सुशांत पाटील, गजानन केणी, रमेश फोफेरकर, जयेश खारपाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.